नमस्कार मी आपने वैभवी आपली वैभवीच रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण चमचमीत अस्सल गावरान मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत सर्वात आधी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया या ठिकाणी मोड आलेली मटकी घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो वाटण घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं याचं जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर सात ते आठ कढीपत्त्याची पाने मोहरी हळद गोडा मसाला काश्मीरी लाल मिर्च पावडर शेंगदाणा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून आणि मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर फोडणीसाठी तेल घेणार आहे गॅसवरती कढई गरम केलेली आहे त्यामध्ये तीन पळ्या तेल घालत आहे पळीची साईज मीडियम आहे त्यामुळे तीन पळ्या तेल घालत आहे तुम्हाला जास्त सेल, तेल आवडत कड़ नसेल तर थोडंसं कमी करू शकता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे फोडणी देताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्या आहे त्यामुळे फोडणी आहे ती करपणार नाही पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली जिरे घालूया पाव चमचा सात ते आठ कडीपत्त्याची पाने एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला छान असा सोनेरी रंग यायला लागलेला आहे तुम्ही अजूनही वैभवीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालणार आहोत खोबरं लसूण आणि आलं घेतलेलं आहे वाटणामध्ये आल्याचे छोटेसे तीन काप घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर खोबरे घेतलेलं आहे या पद्धतीने वाटण घातलं मटकीला तर खूप छान असा चविष्ट रस्सा बनतो बारीक चिरलेला टोमॅटो घालूया सर्व मसाले आहेत ते दोन ते तीन मिनिटांकरता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो आणि वाटण आहे ते जवळपास परतत आलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा गोडा मसाला घालत आहे पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे या ठिकाणी तुम्ही बेडगी मिर्च पावडरही वापरू शकता कलरसाठी बघू शकता मसाल्यांना खूप छान असा कलर आलेला आहे एक दोन मिनिट हे मसाले परतून घेत आहे पाव चमचा हळद घालत आहे आता मसाले परतलेले आहेत मोड आलेली मटकी घालत आहे मटकी मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मटकी मिक्स केलेली आहे मसाल्यांमध्ये एक दोन मिनिट मटकी तेलामध्ये परतून घेत आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याचबरोबर तीन चमचे कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे शेंगदाणा कूट घातल्यामुळे जी रस्सा भाजी बनवत आहोत आपण त्याला खूप छान असं बाइंडिंग येतं शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवला तर भाजी खूप अशी टेस्टी बनते चवीनुसार मीठही घातलेलं आहे आता यामध्ये मटकी शिजण्यासाठी आणि रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी घालत आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीला जी चव आहे ती वेगळी लागते खूप छान अशी वेगळी टेस्ट येते भाजीला तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मटकी शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे आता ही भाजी मी गॅसची फ्लेम हाय करून उकळून घेणार आहे बघू शकता भाजीला उकळी फुटलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहे मीडियम फ्लेमवरती सहा ते सात मिनिट मटकी शिजवून घेतलेली आहे या ठिकाणी आपली झणझणीत मटकी रस्सा भाजी तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू